चढ कसे मिळतील हीच आमची प्रामाणिक सर्वांची भूमिका या ठिकाणी असणार। वासाच्या दुधावरचा योग्य पद्धतीने निर्णय या ठिकाणी घेतला जातो। आज वासाचं दूध काढलं जातं, आमची डेअरी काय म्हणते परत मला दे, माझं मी गावात नेऊन कोणाला तर पाजतो नाही तर विकतो, नाही तर 2 रुपये कमी करा आणि त्याचे पैसे मला द्या। वासाचं दूध तुम्ही माझं कॅन काढता दर महिन्याला, तो कॅन मला परत तरी द्या नाही तर 2 रुपये कमी करून द्या, कारण की वासाचं दूध काढलेलं हे काय ते वतत नाहीत, त्याच्यावरचं पनीर असेल पुढे बटर असेल किंवा वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यातून तयारच होतात, म्हणजे उत्पादन तुम्ही त्या ठिकाणी काढता आणि म्हणून आम्हाला त्याचे पैसे मिळाले पाहिजेत, मोबदला दिला पाहिजे, ही प्रत्येक डेअरीची भूमिका आहे। आणि म्हणून या वासाच्या दुधावर देखील आम्ही योग्य पद्धतीनं निर्णय त्या ठिकाणी घेणार आहोत। खरंच जर त्या ठिकाणी असेल तर त्याला योग्य मोबदला या ठिकाणी मिळाला पाहिजे, मुळात सूडबुद्धीनं हे काढता कामा नये ही आमची भूमिका त्या ठिकाणी असणार। आणि म्हणून पशुखाद्याचा विषय असेल, आज पशुखाद्याचं टिक्कं मोजलं तर किती किलो कमी पडतं हे आपल्याला अनेकदा अनुभव त्याचा त्या ठिकाणी आलेला। सरोड्यात पशुखाद्यानं म्हशी किती मेल्या हे आपल्याला नरतोडे का सरोड्यातला प्रकार त्या ठिकाणी घडलेला। ह्या सगळ्या गोष्टीवर आवाज उठवायचं काम गेल्या 5 वर्षामध्ये आम्ही सातत्याने केलेलं आहे आणि हे परिवर्तन एवढ्यासाठीच आहे की या चांगल्या गोष्टी आम्हाला या गोकुळ दूध संघामध्ये आणायच्या आहेत, चांगले विषय या ठिकाणी आता हाताळायचे आहेत। 20 वर्षापूर्वी ज्याही अमूल आणि गोकुळ या दोघांची दूध संकलनाची लिटरची दिवसामाग संकलन करणं एकसारखं होतं, अमूल आज कुठपर्यंत पोहोचला आणि गोकुळ आमचा पाठीमाग का राहिला याचा विचार आपल्याला करावा लागेल। आणि म्हणून मार्केट वाढवणं जास्ती। ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद।